जगामध्ये पुन्हा एकदा समजायला तीन संस्कृत्या काम करतात. एक संस्कृती माणसाला असं सांगतं की माणसा तू मोठं होण्यासाठी बापालाही मान. मी आता कोणतीही तुम्हाला विचारत नाही, ते टीव्ही 9 वर आणि कॅमेरा लावलेला आहे आणि ते दिवसभर मी काय बोलतो त्याचा चुकीचा अर्थ टीव्ही 9 वर नाही, एकूण मीडिया माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यासाठी तत्पर असत. आता त्यांनाही कोणी काम दिलंय याचा मी शोध घेतोय. पण माझी परमेश्वरी साधना इतकी मोठी आहे, मी वर्तमानपत्र टीव्ही पाहता की गेल्या 2-3-5-10 वर्षामध्ये मला किती वेळा अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. लेटेस्ट मला कुठे अडचणी आणण्याचा प्रयत्न केला ते बरोबर 10 मिनिटाला बायको शर्ट बदललो, चेहऱ्यावर शाई फिरली होती ना, तर त्याला 3 वेळा खोबरेल तेल लावलं आणि पुरेसं काढलं आणि मग रात्री डोळ्यामध्ये कॅन्सर झालं. त्यामुळे माझ्या डॉक्टर माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतो. त्यांनी मला फोन केला की दादा टीव्हीवर मी पाहिलं डोळा, 4 कार्यक्रमाचे आटपून नंतर तो चेक केला मला आणि मग रात्री 12 वाजेपर्यंत म्हणाला की मी तुला चेक केल्याशिवाय घरी जाणार नाही. 12 वाजता इथेच माझा डॉक्टर आहे इन्कम टॅक्स मध्ये, 12 वाजता मी गेल्यानंतर त्याने डोळा चेक केला, पापण्यांमध्ये शाई होती ती काढली आणि मग तो म्हणाला आता मी झोपायचा तू झोपायचा. त्याही दिवशी 4 कार्यक्रम केले आणि नंतर तर रोज 13 कार्यक्रम, 13 कार्यक्रमामध्ये स्पीड असतो. आता आजचा दुसरा कार्यक्रम आहे, आता मी तिसऱ्या कार्यक्रमाकडे जाईल. आणि त्यामुळे टीव्ही 9 ने मला माझ्या कानात माझ्या सहाय्यकांनी विचारलं की ते म्हणतात आम्ही काय बोलू, मला काय मला जे बोलायचं तुम्ही बोला, तुम्हाला काय अर्थ काढायचं काढा. जगामध्ये 3 संस्कृत्या काम करतात, जगामध्ये 3 संस्कृत्या काम करतात. एक संस्कृती असं म्हणतं की माणसा तू तुझ्या स्वार्थासाठी बापाला येणार. दुसरी संस्कृती असं सांगते की माणसा तू तुझ्या स्वार्थासाठी कोणाचा विचार करू नको, बायकोचा मुलाचा आई वडिलांचा वेळ करू नये, ओनली यू, तू तुझ्या करिअरचा विचार. आता त्याचंही वर्णन त्याचंही नाव सांगत नाही. तिसरी संस्कृती आहे आमची या भगव्या विषयात बसलेली, तिथे म्हणते की माणसा तू ह्याला मोठा कर तुला माव. म्हणून मग आपल्याकडे दधीची ऋषी झाला माहिती ना, त्या दधीची बद्दल असं म्हणतात की उस दधीची की म्हणजे त्या दधीचीने एक यज्ञ केला होता, लाकड संविधा कमी पडल्या तर त्याने शरीराच्या शरीरातलं एक एक हाड टाकलं, यज्ञ पूर्ण झाला, संकल्प पूर्ण झाला. हा या देशामध्ये विवेकानंद झाले, छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर दुसऱ्याचं